या सोबतच आदरणीय बावनकुळे साहेबांसोबतच आपले नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर, हिंगोलीचे खासदार आदरणीय हेमंतजी पाटील, जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव भोजगावकर, आमचे युवक प्रदेश अध्यक्ष म्हणून नियुक्त झाल्यानंतर नांदेडला पहिल्यांदा मी शहरामध्ये आलो आहे आणि मागच्यावेळी ग्रामीण भागातून गेलो, पण आज अधिकृतपणे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचं जे सरकार महाराष्ट्रात आहे या सरकारकडनं ज्या योजना महाराष्ट्राच्या जनतेकरता बजेटच्या माध्यमातून माननीय देवेंद्रजी एकनाथजींनी दिल्या आणि मोदीजींच्या नेतृत्वात केंद्र सरकारने 9 वर्षात जे योजना गरीब कल्याणाचा अजेंडा दिलाय त्या योजनांचं संघटनेच्या माध्यमातून लाभार्थ्यापर्यंत गेल्या, त्या लाभार्थ्यापर्यंत आपण जाणे संघटनेने ज्या पोहोचू शकल्या नाही प्रशासकीय कारणाने किंवा अजूनही लाभार्थ्यांना लाभ मान्य आहे पण त्यांना मिळाला नाही, सरकारी उदासीनता असेल किंवा त्यांना माहिती नसेल, त्या सर्व लाभार्थ्यांना त्यांचा लाभ मिळवून देणे सत्ता आणि संघटन या माध्यमातून एक उपक्रम आम्ही करतो आहे। सत्तेच्या संपूर्ण योजनेचा संघटनेच्या माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंतचा विचार हा जो अंतोदयाचा विचार आहे तो विचार ह्या दौरा आहे। प्रत्येक विधानसभेमध्ये 60,000 घरी घर चलो अभियान हा संकल्प घेतला आहे आणि 60,000 परिवाराच्या घरी जाऊन नांदेड जिल्ह्यातल्या 9 विधानसभेमध्ये 5,40,000 घरी प्रवास करून तशी योजना तयार करणे, योजना करून कार्यान्वित करणे आणि जवळपास एका बूथवरील 11 कार्यकर्त्यांना या अभियानामध्ये समाविष्ट करून घेणे एका मतदान केंद्रावरील 60,000 घरी जाण्याकरता आणि 7820 7820 या क्रमांकावर मिस कॉल देऊन जी लिंक येतं त्या लिंकवर आपला संपूर्ण डेटा भरून दिला तर डायरेक्ट केंद्र सरकारच्या योजना, राज्य सरकारच्या योजना सरळ ॲपच्या माध्यमातून सरळ ॲप मराठी सरळ, इंग्रजी सरळ, 7820 7820 या क्रमांकावर मोदीजींच्या नेतृत्वातलं केंद्र सरकार, देवेंद्रजी एकनाथजींच्या नेतृत्वातलं राज्य सरकार आणि भारतीय जनता पार्टी हे 60,000 परिवाराशी जोडणे याकरता हा प्रवास आहे आणि पुढच्या 1.5 महिन्यामध्ये हा प्रवास आम्हाला पूर्ण करायचा आहे 5,40,000 घरांचा। सोबतच आम्ही हा विचार केला आहे की एका बूथवर 25 पक्षप्रवेश घ्यायचे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि शिल्लक सेना किंचित करण्याकरता शिल्लक राहिलेली उद्धव ठाकरेकडली जी राहिलेले शिल्लक आहेत त्यांना किंचित करण्याकरता 25 पक्षप्रवेश हे प्रत्येक बूथवर घ्यायचे याकरता आमचे सर्व लोकप्रतिनिधी, भाजप शिवसेनेचे खासदार आमदार, आमचे सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी, संघटनेची पुनर्रचनाही आहे
साधारण 15 मे ते 20 मे च्या मधात जिल्हाध्यक्ष आणि 30 मे च्या ते 10 जून च्या पूर्वी तालुक्याचे मंडळाचे पदाधिकारी यामध्ये फेरबदल आहेत, रिस्ट्रक्चरिंग आहे। त्याची तसे आमचे संपूर्ण हिअरिंग सुरू झाले आहेत, प्रभारी गेलेले आहेत, 50, 100, 200 लोकांची प्रभारी चर्चा करणार आहेत। तालुक्याचे किती म्हणलं? हा, तालुक्याचे तारीख 20 मे ते 10 जून 705 मंडळ, आमचे 705 मंडळ आहे तालुके आणि 75 जिल्हे आहे संघटनात्मक। तर 75 जिल्हे 15 मे ते 20 मे आणि 705 मंडळ हे 20 मे ते 10 जून या काळात जसं प्रदेश कार्यकारिणीमध्ये फेरबदल झाले तसेच फेरबदल होणार आहेत आणि संघटनेची पुनर्रचना, 5,40,000 घरचा प्रवास आणि महाविजय 2024ची तयारी। महाविजय 2024 म्हणजे 48 लोकसभा भाजप सेना युती। देवेंद्रजी एकनाथजीच्या समन्वयाने मोदींच्या नेतृत्वामध्ये अमितभाईच्या नेतृत्वात 48+ लोकसभा ज्या आहेत संपूर्ण जिंकायच्या, महाविजय 2024 आणि सप्टेंबर 2024ला होणाऱ्या विधानसभा 200+ भाजप शिवसेना हा संकल्प आम्ही केला आहे। आम्हाला विश्वास आहे की मोदीजींच्या नेतृत्वात लोकसभा आणि विधानसभा, देवेंद्रजीच्या आणि एकनाथजीच्या नेतृत्वात दोन्ही सरकारच्या माध्यमातून आमचं जे काम सुरू आहे, संघटना आणि सरकार या दोघांनाही आम्ही एकत्र करून जे या महाराष्ट्राला कीड लागली आहे, सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता, सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता ही जी कीड आहे महाराष्ट्राला, त्याऐवजी संघटनेपासून सरकार, सरकारपासून संघटना, भाजप सेना युती असं आम्ही काम सुरू केलं आहे। तर नांदेड जिल्ह्यातही मला विश्वास आहे की पुढच्या काळात जे काही नांदेडचे जिल्ह्यातले काही प्रश्न केंद्र सरकारने सोडवण्याचा प्रयत्न केला, काही शिल्लक आहेत, राज्य सरकारमध्ये देवेंद्रजी एकनाथजींनी काही प्रश्न निकाली लावण्याचा प्रयत्न केला, 2.5 वर्षात मधल्यातल्या काळात जी काही गॅप झाली, 5 वर्ष देवेंद्रजीच्या नेतृत्वात सरकार होतं तेव्हा मोठ्या प्रमाणावर नांदेड समोर गेलं, मधल्यात काळात थांबलं होतं, आता पुन्हा सुरू झालं आहे कामं। तर मला वाटतं की काही प्रश्न हे काही जे सरकार संबंधित आहे ते पालकमंत्री, मुख्यमंत्री, देवेंद्रजी सोडवतील, पण संघटना म्हणून आम्ही प्रवास करतो आहे। आता साधारण माझा हा प्रवास संपणार आहे 12 मेला महाराष्ट्र पूर्ण होईल 12 मेला 75 जिल्हे आणि मग विधानसभा प्रवास योजना सुरू होणार आहे। विधानसभा प्रवास योजनेमध्ये 288 विधानसभेत डिसेंबरपर्यंत मी पूर्ण वेळ जाणार आहे। तशा 2 विधानसभा मी काल केल्या, कसबा आणि कोथरूड पुण्यातल्या। तर 288 विधानसभेत मी आपल्या संघटनेचे सर्व पदाधिकारी डिसेंबरपर्यंत मी स्वतः प्रवास करणार आहे। त्यामुळं एकीकडे सत्तेचा जो काही लाभ आहे जनतेला झाला पाहिजे, त्या त्या भागातले प्रश्न आहेत तेही सरकारकडे पोहोचवले पाहिजे, कारण शेवटी सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्षाची जबाबदारी आहे की जे काही प्रश्न आलेत ते प्रश्न सरकारकडे व्यवस्थित पाठवणे, तर तेही आम्ही काम करतो आहे। तर एवढाच हा प्रवास आहे। न्यायालयाचा निकाल जेव्हा येईल, कारण जीवनामध्ये जर तरला अर्थ नाही, त्यामुळे जर तर करण्यापेक्षा निकालाची वाट बघितलेली बरी। सर, गारपीटीचे पैसे आणखीन लोकांना भेटले नाही, शेतकऱ्यांना परत दुसऱ्यांदा गारपीट झाली, आपण म्हणाल की सरकारच्या योजना संघटनेच्या मार्फतची काय असेल ते पोहोचून, अजूनही लोकांना गारपीटचं कुठल्याही प्रकारचं अनुदान भेटलं नाही, आत्महत्या सुरूच आहे,
म्हणजे आपले सगळे नेते मंडळी येतात तेच परत गारपीटचं पैसे मिळवून देणार, पण प्रत्यक्ष कधी मिळणार यावर काय? नाही, मला वाटतं की मागच्या सरकारच्या काळातले जे काही बॅलेन्स होते ते मागच्या बजेटमध्ये दिले, आणि आत्ता जी गारपीट झाली दोन दोनदा तीन तीन काही तीन चारदा झाली आहे. मला वाटतं की 85% सर्वेक्षण झाल्याचं काल कृषी मंत्र्यांनी सांगितलं. शेवटी सर्वेक्षणाला एक काळ लागतो. चुकीच्या माणसाला मदत जाऊ नये, एखादा माणूस सुटू नये, महत्वाचा माणूस ज्याची गारपीट झाली आहे. तर 10-15% सर्वे झाल्यावर मला वाटतं कॅबिनेट मंत्रिमंडळात मागच्या वेळी निर्णय झाला 15 दिवसापूर्वी की पहिल्या गारपीटचा पैसे देण्याचा. तर आपलं जे पुन्हा एकदा या ठिकाणी जो प्रश्न आला आहे तो प्रश्न मी सरकारसमोर एकदा पुन्हा पाठवतो की हे लवकरात लवकर मिळाले पाहिजे, तात्काळ मिळाले पाहिजे, कारण शेतकरी हा प्रचंड अडचणीत आहे. आणि गारपीटचे पैसे तसं तर सरकारचं अभिनंदन आपण केलं पाहिजे देवेंद्रजी एकनाथजीचं, की आतापर्यंत कुठल्याही सरकारने देवेंद्रजी असताना एकदा हलवलं होतं, कोल्हापूरमध्ये NDRFच्या 3-4 पट मदत दिली होती, पण एकनाथ शिंदे देवेंद्रजींनी 2 दुप्पट केली आता मदत, तर ते लवकर मिळाली पाहिजे. मात्र हे हा ही जे विषय आहे हा विषय मी आपल्या विचारात घेऊन तिकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयाला विनंती करणार. आजच्या सामनामध्ये गुजरात मधून गेल्या 5 वर्षात 40,000 मुली आणि महिला गायब झाल्यात, मोदी शहा काय करतायत असा सवाल करण्यात आलेला. अग्रलेख सामनाचा काय करावं हे मला कळत नाही. सामना हा नुसतं यमदूताने जे खोटं बोलण्याकरता काही लोकांची नियुक्ती केली आहे आणि परमेश्वराने, त्यात सामनामध्ये लिहिणारे लोक जे आहेत काही लोक खोटं बोलण्याकरता नियुक्त केलेले दिसतात आहे. आतापर्यंत कधीच सामनाने असं म्हटलं नाही. सामना हा जेव्हा आमच्यासोबत होता तेव्हा गुजरातमध्ये किती चांगलं काम चालू आहे, गुजरातमध्ये काय काय व्यवस्थित चालू आहे, गुजरात कसं मॉडेल आहे, सामन्यातनं किती शेकडो वेळा सामन्यातले लिहिलं त्याचे कात्रण मी तुम्हाला पाठवतो. पण तेव्हा एक सामना केला सर तरी कधी नाही. सामन्याने गुजरातचं मॉडेल किती देशाकरता चांगलं आहे आणि मोदीजी गुजरातमध्ये किती चांगलं काम करत आहे याचे अग्रलेख सामन्याने लिहिले आहेत. आता त्यांची वैचारिक भूमिका विचारधारा बदलली, ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले आहेत आणि त्यामुळे काँग्रेस जेवढं खाद्या कानात फुकते आणि राष्ट्रवादी जेवढी सांगते तेवढंच ते लिहितात. आता त्याच्यावर विचारधारा बदलल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. महाराष्ट्रातून पण 2200 मुली गायब आहेत अशी न्यूज आहे सुदर्शनची, आणि त्याबद्दल काय भूमिका सरकारची आणि विचार चिंतन काय असेल? नाही, जर असं झालं असेल, जर तुम्ही कुठल्या वृत्तपत्राच्या आधारावर सांगतायत तर सरकार शेवटी दखल घेतलीच पाहिजे सरकारने. तर जर हे स्थिती असेल किंवा तुम्ही सांगता त्याप्रमाणे सुदर्शन न्यूज किंवा कुठल्या न्यूजनी छापलं असेल तर सरकार त्याची दखल घेतली पाहिजे किंवा घेईल. सरकारची जबाबदारी आहे ना, कुठलंही सरकारची जबाबदारी ठरतं की अशा प्रकरणामध्ये नीट लक्ष टाकणे आणि नीटपणे त्या विषयाला अंतिम करणे. तर ही जी माहिती आपली आहे सुदर्शन न्यूजची, ही माहिती राज्याच्या गृहमंत्रालयाला नक्की असेलच, त्याच्यात मग काय करताय हे तिथं कळेल काय. सामनातून शरद पवारांवर टीका करण्यात येते सातत्याने, शरद पवार म्हटले की आम्ही दखल घेण्याची गरज नाही, हे खरंच त्यांच्यात काही बिनसलंय का फक्त चर्चेत राहण्यासाठी असं एकमेकांवर? संजय राऊतांना फटकारलंय शरद पवार यांनी आणि खरंच आहे सुरू का चर्चेत राहण्यासाठी, कारण 8 दिवसापासून फक्त NCP चर्चा. संजय राऊत 4 दिवस सुटू गेले आहे ना असं मला कळलं, तर मला माहिती नाही 4 दिवस सुट्टीवर आहे, सध्या काही बोलणार नाही आहे. पण आपण बघितलं असाल, मला माहिती नाही, काल आता मला कळलं की 4 दिवसाचा सुट्टीवर आहे. त्यामुळं नारायण आमचे जे नितेश राणे आहेत ते योग्य पद्धतीनं आमचे मुख्य प्रवक्ता म्हणून मांडतात आहे. मुख्य प्रवक्ता प्रति संजय राऊत केला आहे त्यांना नितेश राणेंना. नाही, आम्ही बोलणार नाही आहे. आम्ही नितेश राणेंना सांगितलं आहे मुख्य प्रवक्ता केला आहे,
जर संजय राऊत बोलले त्याचं उत्तर नितेश राणे देतील. आम्ही काही वयात नाही बोलणार आहे. संजय राऊत जे बोलले त्याचं उत्तर द्यायची कोणाची जबाबदारी ते नितेश राणेची आहे. त्यांच्याकडे मुख्य मुख्य सारख्यासारखे कशाला सारख्यासारखे कशाला. नितेश राणेमध्ये धमक आहे. कोकणातनं विधानसभा कोकणातनं ऐका ऐका नितेश राणेची संजय राऊतची बरोबरी होऊ शकत नाही. नितेश राणे आणि नारायणराव राणे साहेबांनी कोकणामध्ये कित्येक लोकसभा विधानसभा जनतेमधून जिंकल्या आहेत. नितेश राणे हे दोनदा जनतेतून आमदार झाले आहेत. संजय राऊत हे बॅकडोरमधून आले आहेत. त्यामुळे कशी काय जबाब कशी काय बरोबरी करता तुम्ही. जनतेमधनं निवडून आलेला व्यक्ती आणि बॅकडोर व्यक्ती याच्यामध्ये खूप फरक असतं. जनतेतून निवडून आलेल्या व्यक्तीला तुम्ही बॅकडोर एंट्रीवाल्याची बरोबरी करू शकत नाही. त्यामुळं तुम्ही त्यांची बरोबरी करू नका. राणेच का नाही. राणे म्हणजे आमचे मुख्य प्रवक्ते आहेत ते. आणि एकदम संजय राऊत साहेबांना एक एक गोष्टीचं उत्तर योग्य पद्धतीने देत आहे. आणि त्यामुळं सामन्यात जे काही शरद पवार साहेबाबद्दल सुरू आहे, खरं तर शरद पवार साहेबांची निवड चुकली होती. आता त्यांना ते कळायला लागलं. कारण शरद पवार साहेबांना, कारण मी शरद पवार साहेबाबद्दल काही बोलावं असं काही माझं आयुष्यही नाही तेवढं आणि माझ्या राजकारणाची उंचीही नाही आहे. पण मला जेवढं समजतं की शरद पवार साहेबांनी जी निवड केली, महाविकास आघाडी बनवली, त्यामध्ये ज्या नेतृत्व आपले आमदारांनी खासदारांनी आपली पार्टी सांभाळू शकत नाही, त्या उद्धव ठाकरेजींना तीन पक्षाचा नेता बनवलं. एक राष्ट्रीय पार्टी आहे काँग्रेस पार्टी, त्यांची परिस्थिती अशी आहे की ते देशामध्ये विरोधी पक्षनेता सुद्धा बनवू शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती अशी आहे की अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर दुसरा अध्यक्ष करू शकत नाही. आणि आमच्या महाविकास आघाडीचे जे महाराष्ट्राचे नेते बनवले आहेत उद्धव ठाकरे, यांच्याकडे केवढं 14 आमदार शिल्लक आहे आणि रोज किंचित किंचित होत चालला आहे. आता आजही पक्षप्रवेश आहे काही, आजही काही पक्षप्रवेश आहे. तर रोज पार्टी किंचित होतात. शरद पवार साहेबांना माहीत झालं आहे की जो आपली पार्टी सांभाळू शकत नाही तो महाविकास आघाडीचं काय नेतृत्व करेल. म्हणून मला वाटतं शरद पवार साहेब आता या निर्णयापर्यंत पोहोचले आहे की महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचं नेतृत्व करू शकत नाही याची शंका उद्धव ठाकरे साहेबाला आली असेल. म्हणून संजय राऊतच्या मुखातनं सामन्यातनं ते बाहेर येत आहे. साहेब, आता तुम्ही बोलताना सांगितलं की आम्ही 25 पक्ष प्रवेश करणार प्रत्येक ठिकाणी, किंचित सगळे शिल्लक सेना सगळी हे करणार, तर म्हणजे काय भाजपा आता बाकी पक्ष संपवण्याचं काम करणार आहे? नाही, आम्हाला संपवायची गरजच नाही आहे. आमची संपवायची गरज नाही. ते किंचित सेना रोज किंचित होत चालली आहे. कारण अजूनही सुधारले नाही आहे. अजूनही शिल्लक राहिलेल्या आमदारांना ते नेते भेटत नाही आहे. अजूनही जर तुम्ही शिल्लक 14 आमदारला विचाराल ना, ते शिल्लक सेना तुमच्याकडे घेणार 100%. ते हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते आहेत सर्व. एक विचारधारा पक्की आहे त्यांची, इथे राहिले त्यांची. पण ते आज्ञा उद्या त्यांनाही कळत आहे की आता आम्ही राहिलेले लोक जे आहेत ते पुढं त्यांना तिथे स्कोप दिसणारच नाही. कारण नेतृत्वहीनता आहे. ज्या मुख्यमंत्र्याच्या खिशात 2.5 वर्ष पेन नाही आहे, जे मुख्यमंत्री 2.5 वर्ष मंत्रालयात आले नाही, हे शरद पवार साहेबांनी त्यांच्या परवाच्या पुस्तकात सांगितलं ना. मी सांगायची गरजच नाही आहे, पवार साहेबांनी सांगितलं आहे. ज्यांनी महाविकास आघाडी बनवली, ज्यांनी उद्धवजींना मुख्यमंत्री बनवलं, त्यांनी सांगितलं त्यांच्या पुस्तकातनं की मंत्रालयात न जाणे हे किती मोठा दोष होता. 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून खिशात पेन नव्हता हा किती दोष होता. 2.5 वर्ष महाराष्ट्रातले शिवसेनेचे आमदार त्यांच्या लेटर पॅडवर सही करण्याकरता तरस होते 2.5 वर्ष. आमचं लेटर गेलं कुठं मुख्यमंत्र्यांनी दिलेला? तर असं थोडी चालतं महाराष्ट्र. आणि म्हणून आणि राहिला पक्षातले कार्यकर्त्यांचे गावागावातले, त्यांनाही वाटत आहे की आता भारतीय जनता पार्टीमध्ये गेलं पाहिजे. मोदीजी आणि देवेंद्रजीवर त्यांचा विश्वास आहे. महाराष्ट्रात आमचा जगात सर्वात मोठा पक्ष आमचा महाराष्ट्रात एक क्रमांक करू द्या. आम्ही
महाराष्ट्र क्रमांक एक वरच आहे ना. केरळ सुरू जितेंद्र आव्हाड यांनी एक मोठं वाक्य वक्तव्य केलेलं आहे जितेंद्र आव्हाड यांनी की जो केरळ स्टोरी चित्रपट बनवलाय त्या निर्मात्याला भर चौकात फाशीवर लटकवलं पाहिजे. दादात खोटं त्या चित्रपटात त्यांनी दाखवलं. त्यांच्या मतदारसंघात ते निवडून यावेत म्हणून असे बोलतात. ते जसं ते जर असे बोलले नाही तर ते तिथून मुंबईहून जिंकू शकत नाही. ते जर असे बोलले नाही त्यांना स्वतःच्या मतदारसंघात आमदार बनण्याकरता करावं लागतं. पण त्यांना सच्चाईवर त्यांना विश्वास नाही. चित्रपट हा काल्पनिक विषयावर किंवा त्या ठिकाणी झालेल्या एखाद्या घटनेच्या आधारावर असतो. चित्रपट हा जर सेन्सॉर बोर्डाने त्याला मान्यता दिली आहे तर काही विषयावर सेन्सॉर बोर्ड असं असतं की ते चुकीची मान्यता देत नाही कधी. सेन्सॉर बोर्ड जेव्हा मान्यता देतं चित्रपटाला. पण प्रॉब्लेम काय आहे जितेंद्र आव्हाडांचा, त्यांच्या मतदारसंघात त्यांनी केरला त्या चित्रपटाबद्दल बोललं, केरला स्टोरीबद्दल, तर ते मुंबऱ्यात निवडून येऊ शकत नाही म्हणून ते मताच्या राजकारणाकरता असे बोलत असतात. सर एक 11 महिने झाले महाविकास आघाडी आपलं सरकार जाऊन आणि शिवसेना भाजपचं सरकार स्थापन. पण एकनाथ शिंदे साहेबांची 10 आणि भाजपचे 10 मंत्री कार भरत होते. मंत्रिमंडळ विस्ताराचं घोडं नेमकं अडलंय कुठं? पक्षाकडून अडलंय का मुख्यमंत्री कुठं? मंत्रिमंडळ विस्तार लवकर केला पाहिजे. अडलंय कुठं म्हणजे ती बदल येईल? नांदेडचे पालकमंत्री फक्त झेंडा फडकवायला येतात. 3 जिल्ह्याचं पालकत्व आहे नांदेडच्या पालकमंत्री. पाच पाच जागा खाली एखादा दोन नांदेड झालाय. लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. आता नांदेडमध्ये परीक्षेच्या काळात 6-6 घंटे 5 मधले 10 आहेत. कसं आहे की हे सर्वस्वी अधिकार मंत्रिमंडळ विस्ताराचा मुख्यमंत्र्याचा आहे. तर मुख्यमंत्री महोदयांनी विस्तार लवकर करावा ही जनतेची भावना आहे, आपली भावना आहे, माझी भावना आहे. तर आपली भावना माझी भावना माननीय मुख्यमंत्र्यांना मी पुन्हा कळवतो आज रात्री. राहिला पालकमंत्री न येण्याचा प्रयत्न. तर एका पालकमंत्र्याकडे 3 जिल्हे 4 जिल्हे असल्यामुळं साधारण हा स्वाभाविक असा फरक पडतो. पण मला असं वाटतं की लवकरच मुख्यमंत्री विस्तार करतील आणि आपल्या सर्वांना सर्व जिल्ह्याला न्याय मिळेल. बंदी घालण्याची मागणी केलेली आहे. कोणी? काँग्रेस माजी मुख्यमंत्री. कर्नाटकमध्ये काँग्रेस पार्टीने ही मागणी केली. बजरंगबली कर्नाटकमध्ये काँग्रेसला शेवटी बजरंग दल हा जय बजरंग बलीचा नारा देऊन सेवेच्या भावनेतनं काम करतो. सेवेच्या बजरंग दल म्हणजे काय आहे? सेवक रूपात काम करणारा दल आहे. हनुमानजी हे सेवकाच्या भूमिकेत राहिले आयुष्यभर. म्हणजे त्यांचा जे इतिहास आहे बजरंगबलीचा हा सेवकाच्या भूमिकेतला आहे. आणि अशोक चव्हाण साहेब जर असे म्हणतील की बजरंग दलाला महाराष्ट्रात बंदी घालतो, एक तर पण त्यांना सरकारमध्ये यावं लागेल. नाही ते सरकारमध्ये यावं लागेल म्हणजे काँग्रेस सरकारमध्ये यावी लागेल. आणि त्यांनाही माहीत आहे की दुरून दुरून शक्य नाही आता. त्यामुळं बजरंग दलावर बंदी आणण्याचा विचार करणे म्हणजे बजरंगबली या भूमिकेत असलेल्या शेवकावर त्यांनी जो विचार केला आहे तर ह्याचं उत्तर जे आहे ना, बजरंग दलाला बंदी आणू आम्ही, याचं उत्तर आहे ना 2024 अशोक चव्हाणांना नक्की नांदेड म्हणून भेटेल. तुम्ही अशोक चव्हाणांना विचारा, मला विचारून काही उपयोग नाही. तुमच्या संपर्कात अशोक चव्हाण साहेब ना माझ्याशी मागच्या 6 महिन्यात काही बोलले. मला मागच्या अधिवेशनात नागपूरला भेटले होते. त्यानंतर त्यांची माझी कधी भेट झाली नाही. पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांनी माझ्याशी या विषयावर काही चर्चा केली नाही. ते चर्चा करणारही नाही कारण त्यांना जीवनभर काँग्रेसमध्ये राहत आहे आणि आम्हाला जीवनभर भाजपमध्ये राहत आहे. त्यामुळं असा कुठलाही विषय नाही. पण अशोकराव चव्हाणासारख्या प्रगल्भ नेत्यांनी बजरंग दल हा समजून घ्यावा. बजरंग दल न समजता अशी टिप्पणी करणे अशोकरावांना त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये
अडचणीचं होऊ शकतं, कारण निवडणुकीच्या राजकारणामध्ये जेव्हा व्यक्ती हा मतं मागायला जातो तेव्हा सेवकाच्या भूमिकेत असलेला कार्यकर्ता त्यांना मग जागा दाखवतो, आणि त्यामुळे एकदा पराभव पत्करायला लागला होता अशोकराज चव्हाणांना 2024 ती स्थिती अशोकराज चव्हाणाची होऊ नये, त्यामुळं बजरंग दलावर बंदी आणणे एकदा बोललं ठीक आहे, पुन्हा अशोकराव चव्हाणांनी बोलू नये, कारण आमचे सेवक जर भिडले बजरंगबलीच्या भूमिकेत तर मग पराभव नक्की करतील। चव्हाणांना जीवनभर काँग्रेसमध्ये राहायचं आहे, आम्हाला भाजपात राहायचं, म्हणजे अशोक चव्हाणांच्या ज्या चर्चा होत्या त्यांना अप्रत्यक्षपणे तुम्ही पूर्ण विराम दिला असं म्हणताय? नाही, आज तर हे सांगू शकतो ना, त्यांना त्यांची भूमिका जे त्यांनी मांडली आहे की बजरंग दलावर आम्ही बंदी आणू, याचा अर्थ असा होतो की त्यांना जीवनभर काँग्रेसमध्ये राहायचं आहे। नाही, मला माहिती नाही, शिवसेना युती आहे, नांदेडला नुकतंच कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली, भाजपा लढत होती आणि नांदेडची शिवसेना दिसत नव्हती। नाही, कधी कधी या निवडणुकीत मी पहिले स्पष्ट केलं आहे की बाजार समिती निवडणुकीमध्ये बाजार समिती निवडणुकीमध्ये साधारण सर्व पक्षात सहकार खात्यात काम करणारे वेगवेगळे कार्यकर्ते पक्षीय राजकारण सोडून एकत्र येतात, आणि यावेळी देवेंद्र फडणवीस एकनाथजी आणि एकनाथ शिंदे सरकारने देवेंद्रजीच्या आणि एकनाथजीच्या सरकारने जो नियम केला, जो नियमात बदल केला की शेतकऱ्यांनाही लढता येईल, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भाजपा शिवसेना सर्व कार्यकर्ते लढले, त्या त्या लेवलला काही राष्ट्रवादीचे, काही काँग्रेसचे, काही भाजपाचे, काही शिवसेनेचे आपापले गट करून लढले। मला वाटतं की असं महाराष्ट्रात खूप ठिकाणी झालं आहे, काही शिवसेनेचा कार्यकर्ता राष्ट्रवादीशी बसला, काही राष्ट्रवादीवाला भाजपशी बसला, त्यामुळं मला वाटतं सहकार खात्यात तरी आपण आणि मी हा विचार करू नये की पक्षीय राजकारणाचा, सहकार खात्यात हा विचार करावा की सहकार ज्याला समजतं आणि सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्याला मदत कोण करू शकतं याचा अभ्यास असलेले कार्यकर्ते एकत्र येते, याच्याकरता मला वाटतं पक्षीय राजकारणाने खूप काही या सेवा सहकारमध्ये सहकार खात्यात खूप काही कोऑपरेटिव्हमध्ये खूप असं राजकीय टाकून त्याच्यात भाजप चालली पाहिजे आणि मग त्यात शिवसेना चालली पाहिजे आणि काँग्रेसच त्या ठिकाणी का बसली, राष्ट्रवादीत का बसली, त्या त्या पार्टीचे चार प्रमुख कार्यकर्ते, हुशार कार्यकर्ते, सहकारचे एकत्र आले पाहिजे असा माझा आमचा पहिली भूमिका होती। सर वडेट्टीवार म्हणाले आज की येत्या 4 दिवसात सत्ताधाऱ्यांचे गलताशे बंद होती आणि ते कुठं गायब होतील दिसणार पण नाही। वडेट्टीवार यांना मंत्रिपदाचे स्वप्न पडायला लागले दिसते, पण असं जर बोलले असतील तर मला माहिती नाही काय बोलले, पण आता खूप दूर गेलाय ते, आता 2029 पर्यंत काही संधी नाही आहे, 2029 बघू काय करता येईल। सर तुम्ही युती शास्त्रामध्ये मंत्री होतात आणि आता संघटनेत प्रदेशाध्यक्ष आहेत, कोणतं नेमकं पद कोणतं चांगलं वाटतं तुम्हाला? पक्षाने जे काम दिलं ते काम समजून मी बूथ प्रमुख होतो 32 वर्षापूर्वी, एका बूथवर आज मी गेलो होतो बैठक घ्यायला, मी बूथवरची बैठक घेऊन आलो आता 35 कार्यकर्त्यांची, मला ते आठवतं की मी प्रत्येक दौऱ्यात मी बूथची बैठक घेतो एका मतदान केंद्राची कार्यकर्त्यांची, मी बूथ प्रमुख राहिलेलो आहे आणि त्यामुळं बूथ प्रमुख ते राज्याचा अध्यक्ष हा जो प्रवास झाला आहे, मला मंत्री पक्षाने 5 वर्ष ठेवलं, 3-3 खात्याचं मंत्रीपद दिलं, 3 जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम केलं, त्यामुळं संघटन हा विषय जेव्हा पक्षाने तुम्हाला दिला आहे तर सर्वात जास्त संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम करायला आवडत आहे, मंत्रीपद येतील जातील पण संघटनेत काम करताना आपल्या संघटनेतल्या हजारो लाखो कार्यकर्त्यांच्या प्रवासामध्ये त्यांच्याकडे जाणे, त्यांच्याशी बसणे, त्यांच्याही चर्चा करणे हा खरंच आवडीचा विषय आहे माझ्या, आणि त्यामुळं मंत्री कधीही होता येईल, संघटनेचा अध्यक्ष झालो हे माझं भाग्य आहे, माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला, बूथवरच्या कार्यकर्त्याला पक्षाने अध्यक्ष केलं हे माझ्या जीवनातली मोठी घटना आहे। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा जो आरोप शास्त्रज्ञ पुरंदर यांच्यावर लावण्यात आला आहे, ते 14 वर्ष RSS मध्ये काम करायचे आणि त्यामुळे राष्ट्रवादीने आता अशी मागणी केली की RSS वरच लक्ष ठेवावं लागणार, काय तथ्य आहे? मला हे माहिती नाही तुम्ही सांगता कोणी आरोप केला, राष्ट्रवादीच्या काय आरोप केला
तुरंकर जे शास्त्रज्ञ आहेत आरएसएस मध्ये होते 14 वर्ष आणि ते हेरगिरी पाकिस्तान मध्ये करताना पकडले गेले. त्यांची राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. ते 14 वर्ष आरएसएस मध्ये काम केलेले आहेत. नाही मला याची माहिती आता तुम्ही म्हणताय तशी घ्यावी लागेल, कारण ते काय बोलले ते काय बोलले त्यापेक्षा तपासून घ्यावं. हनी ट्रॅप मध्ये सापडले ते पाकिस्तानमध्ये हनी ट्रॅप मध्ये सापडले आणि ते डीआरडीओचे शास्त्रज्ञ. पण सरकार चौकशी करलं कुठल्याही संघटनेचा, मी काय मी वारंवार सांगतो कुठल्याही संघटनेमध्ये होते, नंतर त्या जीवनात काही त्यांनी संघटनेत बदल केला. जसं आता काही काँग्रेसमध्ये होते भाजपमध्ये आले, भाजपून काँग्रेसमध्ये गेले. आरएसएसबद्दल जर ते संघटनेत होते त्या संघटना त्यांनी केव्हा सोडली, संघामध्ये ते केव्हा होते, संघातून केव्हा ते इकडं आले याचा वगैरे काही जोड करता येत नाही. पूर्वाश्रमीच्या काळात ते आरएसएसमध्ये होते का? होते. तर मग समजा आत्ता ते कुठं गेले, तिथनं पुढच्या प्रवासात त्यांनी काय केलं, म्हणून त्या जुन्या प्रवासाचा संबंध जोडणे मला वाटतं याच्यामध्ये जरा थोडं तपासून बघावं लागेल. मी याच्यात काही योग्य टिप्पणी करणार नाही. रयत शिक्षण संस्थेच्या बाबतीत आपण काही आरोप केले होते शरद? मी आरोप नाही केलाय. त्यांनी सांगितले की मी 40 वर्षापासून रयत शिक्षण संस्थेचा सभासद आहे. कोण नाही म्हटलं त्यांना 40 वर्षापासून आहे. मी काय म्हटलं की रयत शिक्षण संस्था ही कर्मवीर भाऊराव पाटीलजी यांनी स्थापन केली आणि स्थापन करताना घटना अशी होती की राज्याचा मुख्यमंत्री जो बनेल तो याचा अध्यक्ष राहील. शरद पवार साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी अध्यक्षपदावर बसल्यावर त्या घटनेमध्ये बदल करून स्वतः आजीवन अध्यक्ष राहील असा घटनेत बदल केला. वसंतदादा शुगर कंपनीचा सुद्धा अशाच प्रकारचे घटनेमध्ये बदल झाले. माझी टिप्पणी, माझं म्हणणं एवढं होतं, टिप्पणी नाही आहे, की माननीय शरदचंद्र पवारसाहेब वरिष्ठ आहे. मी असं म्हटलं की दुसऱ्यांनी तयार केलेल्या सहकारी संस्था, साखर कारखाने, शिक्षण संस्था यांच्या अध्यक्षपदावर राहण्याकरता घटनाच्या घटना बदलवण्याचं काम माननीय शरद पवारसाहेबांनी केलं. तर ज्या 50 वर्ष राजकारणात त्यांनी केल्यावर जी पार्टी त्यांनी बनवली राष्ट्रवादी काँग्रेस, त्या राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद दुसऱ्याला कसं मिळू देतील असं मी म्हटलं. याच्यात काही खरं याच्यात खोटं असेल तर सांगा. की घटनाच बदलून टाकल्या अध्यक्षपदावर राहण्याकरता, आजीवन अध्यक्षपद राहण्याकरता. असे 4 उदाहरण नाही 10 उदाहरण महाराष्ट्रामध्ये आहे. सहकार खात्यामध्ये आहे, शिक्षण खात्यामध्ये आहे, की दुसऱ्यांचा हक्क होता पण घटना बदलून मी आजीवन राहील. मग इतकं ते करू शकतात. त्या प्रकरणात मग 3 दिवस जी नौटंकी झाली, मीही म्हटलं की माननीय पवार साहेबांचे 3 दिवस आपला अध्यक्षपदाचा राजीनामा स्वतः घेतला, तो राजीनामा स्वतःच फेटाळला, समिती त्यांनीच केली, राष्ट्रीय अध्यक्ष तेच आहे, राष्ट्रीय अध्यक्षाचा राजीनामा तेच त्यांनीच घेतला. म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये जसं वगनाट्य असतं तसं हे 3 दिवस चाललं. खरं अर्थ करायची गरज नव्हती, तुम्हाला अध्यक्षपदी राहायचं होतं, तुम्हाला कोणी काढलंच नव्हतं आणि केलं तर मग कधीतरी कुणातरी नवयुवकाला संधी द्यायला पाहिजे होती. त्यांच्याकडे आहेत संधी देणारे खूप, त्यांचा प्रश्न आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसचा. पण त्यांना या वयातही अध्यक्ष राहावं लागतं आहे हे मी नाही म्हटलं, हे सामनाने म्हटलं ना, सामनाने हेच म्हटलं, भाजपनी म्हटलं पण सामनाने म्हटलं की वयाच्या 84 वर्षातही शरद पवार साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष दुसरा करता येत नाही. त्यांनी राजीनामा दिला म्हणून हे प्रश्न निर्माण झाले आहे. राजीनामा का दिला हे माहिती नाही, परत का घेतला हे माहिती नाही, त्यांची अंतर्गत बाब आहे. पण त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा अनेक लोक असे आहे की पवारसाहेब त्यांना करू शकले असते, सुप्रियाताला करू शकले असते, अजितदादाला करू शकले असते, छगन भुजबळ साहेबाला करू शकले असते, पण ते करू शकले नाही. कारण म्हणून मी रयत शिक्षण संस्थेचं नाव घेतलं की त्यांना आजीवन राहण्याकरता घटना बदलवतात, तर मग या पक्ष कशाला सोडतील ते आजीवन? या नाट्यातून कोणाला टार्गेट केलं गेलंय? या नाट्यातून कोणाला टार्गेट केलं गेलंय पक्षांतर्गत? नाही मला नाही वाटत की त्यांनी काही. मला सांगा, ते ज्यांना टार्गेट करताय त्यांच्या टार्गेटमध्ये जे असतील त्यांनी त्याचा खुलासा केला पाहिजे, मी कशाला त्याच्याबद्दल बोलू असा विचार.
नाही, मला काही याच्याबद्दल माहिती नाही, पण कोणी राष्ट्रवादी काँग्रेसचा कुठलाही नेता भाजपच्या संपर्कात नाही, ना पूर्वी मागच्या 6 महिन्यापासून होते आणि आता काही संपर्कात नाही आहे, त्यामुळे त्यांनी असं का केलं माहिती नाही. माझी जे काही मी सांगेल की त्यांनी ज्याच्याबद्दल संशय व्यक्त केला ते भाजपच्या कुठल्याही संपर्कात नाही, भाजपची चर्चा नाही, भाजपचा कुठलाही त्यांनी पक्षप्रवेशाबद्दल म्हटलं नाही. महाविकास आघाडीचे नेतेच त्यांना, ते महाविकास आघाडीत राहू नये आणि महाविकास आघाडी वरचढ होऊ नये म्हणून त्यांना बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करतात काही लोक, असं त्यांच्या वागण्यावरून दिसतं. मला तेही खरं माहिती नाही, पण मला जे दिसतं महाराष्ट्रात की ज्या पद्धतीनं अजितदादांना अनेक वर्ष आमच्या संपर्कात ते नाहीत, आम्ही पहिलेही सांगितलं, आता त्याच्यानंतर त्यांना ते टार्गेट का करतात आहे त्यांच्या महाविकास आघाडीचे लोक, हे मला माहिती नाही. केरला स्टोरी या चित्रपटाला प्रत्युत्तर म्हणून आम्ही आता महाराष्ट्रात महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट दाखवणार असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. मी सांगितलं जितेंद्र आव्हाड साहेबाबद्दल, ते त्यांच्या मतदारसंघात त्यांना निवडून येण्याकरता बोलावंच लागतं, ते नाही बोलले तर त्यांना लोक हरवून टाकतील, जमारत जप्त करून टाकतील त्या मुंबईतले लोक. भाजपची सत्ता केंद्र नागपूरला आहे, उपमुख्यमंत्री नागपूरला, प्रदेशाध्यक्ष नागपूरला, जे सगळ्यात मोठं खातं आहे नितीन गडकरी नागपूरला, सत्ता केंद्राचं काही अजून विकेंद्रीकरण होणार आहे का? नाही, तर सत्ता केंद्र तुम्ही कसं काय म्हणता मला माहिती नाही. मी तर 32 वर्षापासून सगळी पदं नागपूर, आमच्या पक्षामध्ये असा कुठलाही नागपूरला, नांदेडला, जळगावला, मुंबईला, पक्षाला असं वाटतं की त्या त्या काळामध्ये त्या त्या व्यक्तीला त्या त्या पदावर बसवून पक्ष ही घटना पक्षाला पुढं न्यायचं. आता माझ्यापेक्षाही उत्तम कार्यकर्ते पक्षात आहे का, तर आहे, पण पक्षाने माझ्यावर विश्वास व्यक्त केला. मी बूथ प्रमुखापासून 32 वर्षे काम केलं आहे, मला ज्या दिवशी निवडलं त्याविषयी माझ्यापेक्षाही उत्तम काम करणारे कार्यकर्ते पक्षामध्ये होते. तर पक्षाला वाटलं की यावेळी 52 संधी द्यावी, तर मला संधी दिली. तर मला वाटतं त्यामध्ये काही शेवटी पक्ष नेतृत्वाचा निर्णय अंतिम आहे. मी कधीही पक्षाकडे ना मंत्रीपद मागण्याकडे गेलो होतो, ना विधानसभेच्या, मी 3 निवडणुका लढल्या, 3 जिंकलो, कधी विधानसभेच्या तिकीटही मागितलं नाही. मी 3 लढलो, तिकीट मागितलं नाही. 2 जिल्हा परिषदमध्ये आलो, तिकीट मागितलं नाही. आता अध्यक्षपदाकरता मी कुणाकडे गेलो नाही, म्हणजे आपल्या नेतृत्वाला कधी मी विनंती केली की मला अध्यक्ष करा, आणि ते आमच्या संस्कारती नाही आहे, आमची संस्कृती नाही आहे की काही मागणी करणे. कोणी आमच्या पक्षामध्ये अध्यक्ष मला बनवा आणि कोणी मला आमदार बनवा, हे पक्षाला मान्य नाही आहे. पक्षाने जर मान्य केलं, आता पक्षाने मान्य केलं की 52 अध्यक्ष व्हावं, मी जबाबदारी स्वीकारली आणि काम करतोय. त्यामुळे सत्ता केंद्र वगैरे कुठं आहे आणि मी कशी आम्ही कशी वागत नाही ना, देवेंद्रजी कसे वागतात का नागपूरचे जाय असं म्हणून, ते महाराष्ट्रभर नितीनजी कसे वागतात का कधी की ते नागपूरचे आहेत, त्यांना महाराष्ट्र आणि देशात कसं चांगलं कसं विकासाचे होणार. आज बघा, देवेंद्रजी एकनाथजीचं अभिनंदन केलं पाहिजे, आभार मानले पाहिजे माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी की आज त्यांनी गोवापासून तर नागपूर जी शक्तीपीठ हायवेची योजना तयार केली. नांदेड मुख्य स्थळी आहे, असं नाही की त्यांनी आता समृद्धी महामार्गाचं निर्माण केलं, मुंबई नागपूर जोडलं. शेवटी कार्यकर्ता कोणत्या भागातला हे महत्त्वाचं नाही आहे, कार्यकर्ता राज्याचा विचार करतो आहे का, कार्यकर्ता मी आता अध्यक्ष आहे, मी नांदेडच्या संघटनेचा विचार करतो आहे का नाही, मी इथल्या अध्यक्षांनी इथल्या संघटनेनी काय करावं, त्यामुळं कुणाला तरी अध्यक्ष व्हावं लागतं, कुणाला तरी उपमुख्यमंत्री व्हावं लागतं. संघटनेमध्ये आणि सत्तेमध्ये व्यवस्था असतात, व्यवस्था ह्या कुठल्याही असो त्या राज्य म्हणून त्यांनी विचार केला पाहिजे. शेवटचा प्रश्न, शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली की ते काहीही काम न करतात, केवळ शब्दाचा खेळ करतात आणि त्यात ते वाकबगार आहेत, काय प्रतिक्रिया आहे तुमची? पवार साहेबांनी असं का बोलावं मला माहिती नाही त्यांच्यासारख्या प्रगल्भ नेत्यांनी, पण देवेंद्रजी हे अष्टपैलू कर्तृत्वाचे धनी नेतृत्व आहे. विकासाच्या कामामध्ये देवेंद्रजीचा कोणी हात पोसरू शक हात पकडू शकत नाही. देवेंद्रजीचं जे व्हिजन आहे ते महाराष्ट्राला क्रमांक 1 करण्याचं व्हिजन आहे आणि पश्चिम महाराष्ट्र, मला तर या ठिकाणी आता हे बोलावे लागेल की जर शरद पवार साहेब असे बोलले असतील तर तुम्ही सांगता त्याप्रमाणे, तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये मागच्या 40 वर्षात महाराष्ट्राच्या निर्माणापासून 40 वर्ष 80% बजेट असलेले खाते हे पश्चिम महाराष्ट्रात राहिले.
ते मराठवाडा कधीच नव्हते. मराठवाड्याला कमी संधी मिळाली, विदर्भाला कमी संधी मिळाली. एकूण महाराष्ट्राच्या सत्तेच्या राजकारणामध्ये 80% बजेट असलेले खाते हे पश्चिम महाराष्ट्रात राहिले, तरीही पश्चिम महाराष्ट्राच्या अर्ध्या भागाचाच विकास करू शकले. आणि बारामतीमध्ये पश्चिम महाराष्ट्राचा विकास नाही आहे, अर्धे जिल्हे अजूनही दुष्काळामध्ये आहे पश्चिम महाराष्ट्रात. 80% खाते बजेटचे 40 वर्ष ज्या भागात राहिले तरी पश्चिम महाराष्ट्राचा विकास करू शकले नाही. आजही बारामतीमधले 8 रस्त्याचे काम चालू आहे, ते केंद्र सरकार राज्य सरकारच्या देवेंद्रजी आणि नितीन गडकरी साहेबांच्या एकनाथजीच्या योजनेतनं सुरू आहे. आणि मग तुम्ही जर बघा, या महाराष्ट्राच्या छोट्याशा व्यक्तीला माहिती आहे, 13 कोटी जनतेला, की देवेंद्र फडणवीसांचं सरकार हे डेव्हलपमेंटचं सरकार होतं, देवेंद्र फडणवीसांचं सरकार हे व्हिजनचं सरकार होतं. मराठवाडा वॉटरगेटची संकल्पना ज्या नेतृत्वाने तयार केली, समृद्धी महामार्गाची संकल्पना ज्या नेतृत्वाने तयार केली, शक्तीपीठ महामार्गाची संकल्पना ज्यांनी केली, अशा देवेंद्र फडणवीसाबद्दल तुम्ही जर म्हणाल की देवेंद्रजीकडे व्हिजन नाही आहे किंवा ते तोंडाचा खेळ करतात, मग शरद पवार साहेबांनी असं का बोलावं? मला याच्यातनं त्यांची उंची जी आहे, पवार साहेबांनी आपली उंची का कमी करावी? कारण त्यांनी मान्य केलं आहे की देवेंद्रजी सारखा मुख्यमंत्री हा महाराष्ट्राला खरंच चांगला मुख्यमंत्री भेटला, त्यांनी किती वेळा बोलले आहे. त्यामुळं मला आता राजकारणापोटी एवढं का कमी जावं हे पवार साहेबांनी विचार केला पाहिजे. देवेंद्रजी हे महाराष्ट्र क्रमांक 1 वर आणण्याकरता मुख्यमंत्री असताना नाही तर उपमुख्यमंत्री असताना प्रचंड ताकदीने व्हिजननी काम करणारे नेते आहेत. आणि महाराष्ट्राला कोण घडवू शकतं तर देवेंद्रजी आणि एकनाथजी घडवू शकतात. महाराष्ट्राचा पुढचा विकास जो 40 वर्षात त्यांनी थांबवला होता, ते इतकं खाली गेले होते मधल्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी, त्यांनी प्रश्न विचारला पाहिजे उद्धव ठाकरे आणि अजित पवार साहेबांना की मराठवाड्याचा वैधानिक विकास मंडळ बंद करण्याचं काम कोणी केलं, विदर्भाचं वैधानिक विकास मंडळ बंद करण्याचं काम कोणी केलं, तर त्यांच्या सत्तेने केलं. आणि त्यामुळं त्यांनी या बोलण्याचा त्यांना अधिकारच नाही आहे की ज्यांनी मराठवाडा आणि विदर्भावर कायम अन्याय केला, ज्यांनी अनेक वेळा पश्चिम महाराष्ट्राच्या अर्ध्या भागावर राजकारणाकरता अन्याय केला, काही भागात विकास करण्याची योजना तयार केली, त्यांनी महाराष्ट्राचा विकास देवेंद्रजीने केला नाही किंवा महाराष्ट्राचा विकास देवेंद्रजी करू शकत नाही असं बोलणं काही मला वाटतं योग्य नाही. राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये आपलं सरकार आहे तरी महाराष्ट्रातील जे युवक आहेत ते बेरोजगार आहेत, म्हणजे राज्यातले जे कारखाने आहेत, कंपन्या आहेत, ते डेव्हलपमेंट चाललंय बाहेर राज्यात चाललंय, तर राज्यातले युवक बेरोजगार होत आहेत. एक तर तुम्ही दुरुस्त केलं पाहिजे की हे जे तोंडाने वाफा फेकतात ना, ते गुजरातमध्ये उद्योग गेले, हे अत्यंत खोटारडेपणाचं अत्यंत वाईट लक्षण आहे. म्हणजे खोटारडेपणा किती असावा, ज्या सरकारने कधी एक बैठक घेतली नाही समितीची गुजरातमध्ये उद्योगाची, अहो ते आलेच नाही तर प्रकल्प गेले कसे? जे आलेच नव्हते, ज्यांना जमिनी अलॉट झाल्या नव्हत्या, ज्यांचा एमओयू झाला नव्हता, ते प्रकल्प गुजरातमध्ये गेले, त्यांच्या तिकडे त्यांनी एमओयू केले, तिकडे त्यांनी करार केले, तिकडे जागा भेटल्या, आलेच नव्हते, त्याबद्दल चर्चा करताय. आता आला प्रश्न महाराष्ट्राची आणि केंद्र सरकार, मागच्या 9 वर्षामध्ये ज्या पद्धतीने युथचा पुढे येण्याचं, आता जे आपल्या महाराष्ट्र आणि देशासाठी हे तर चांगली गोष्ट आहे की 70% युवाची पिढी आता या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आहे, ही पिढी जितकी मोठी आली आहे आणि ज्या पद्धतीने माननीय मोदीजी नियोजन करता येणाऱ्या पिढीचं, प्रत्येक 6 विदेशी माणसामध्ये एक भारतीय, 2035 मध्ये ज्या पद्धतीने त्यांनी देश मांडला आहे, 150 देशांनी मोदीजींना खरं तर अँबॅसेडर मानला आहे, आणि मग आपला भारत ज्या पद्धतीने ते मांडतात आहे, युवकांना पुढच्या काळात जे प्लॅटफॉर्म उभं करून देतात आहे, तरी आपण ही टीका करू की युवकांना मोदीजींनी काही केलं नाही आहे किंवा रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या नाही आहे, तर मला वाटतं थोडं चूक आहे. ज्या पद्धतीने मागच्या 9 वर्षात डेव्हलपमेंट झाला आहे, सर्व क्षेत्रामध्ये मोदीजी आणि आपल्या महाराष्ट्र सरकारने काम केलं आहे. जर तरला जीवनाचा अर्थ नाही, निकालाची वाट बघा. काय नाही, आता चर्चाची गरज आहे ना, नाही गरजच ते प्लॅन तयार करायची गरजच नाही आहे. मला वाटतं जेव्हा निकाल येईल तेव्हा बघू. आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात उपस्थित झाल्याबद्दल सर्वांचे काय
मराठा आरक्षणा संदर्भात काय मराठा आरक्षणा संदर्भात